मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टर डीवाय पाटील विद्यापीठाकडून डीलीट पदवी प्रदान। यापूर्वीच मी डॉक्टर झालोय, छोटी मोठी ऑपरेशन करत असतो, जगाच्या विद्यापीठाच्या माध्यमातून खूप काही शिकलो, पण विनम्रता माझ्यासाठी महत्त्वाची, शेवटी प्रत्येक माणसाने विनम्र असलं पाहिजे, एकनाथ शिंदेंचं डीलीट स्वीकारतानाचं वक्तव्य। ज्या मैदानावर अटलजी, शिवसेना प्रमुख यांना आणि अडवाणी यांना सुद्धा गर्दी जमवता आली नाही, तिथे सावंत बंधूंनी 7 लाख लोकांना जमून शिवसेना मेळावा यशस्वी केला। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं पंढरपूरमध्ये वक्तव्य। त्यांनी गद्दारी करायचं ठरवलं होतं, अजितदादा निधी देत नाहीत, उद्धव ठाकरे भेटत नाही, हा सगळा बकवास होता, अंबादास दानवेंचं तानाजी सावंत यांच्यावरती टीकास्त्र। सुषमा अंधारेंची शिरसाट यांच्या विरोधामध्ये महिला आयोगामध्ये तक्रार, तक्रारीची महिला आयोगाकडून दखल। सुषमा अंधारेंचाच गेम करण्याचा काही जणांचा प्रयत्न, माझा शब्द आर्थिक घोटाळा या अर्थानं होता, संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण। सुषमा अंधारेंवरील टीकेवरून चंद्रकांत खैरेंचा शिरसाटांवरती हल्ला बोल, शिरसाटांविषयी एका महिलेची क्लिप असल्याचा दावा, तर माझी कोणती क्लिप असेल तर बाहेर काढा, शिरसाट यांचं आव्हान। शिंदे मुखवटा आहेत, राज्य देवेंद्र फडणवीसच करतायत, लिहिलेलं सुद्धा वाचून दाखवण्यासाठी आज्ञा घ्यावी लागते, जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांवरती जोरदार टीका। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 30 मार्चला रत्नागिरीच्या दौऱ्यावर, विरा नागपूर महामार्गाच्या कामाशी करणार पाहणी। राहुल गांधींच्या निलंबनाच्या विरोधामध्ये काँग्रेस आक्रमक, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याचा काँग्रेसचा विचार। मुंबईमधील आरेमधील मेट्रो कारशेडमधील 177 झाडं तोडण्यास पालिकेची परवानगी, मात्र निर्णय जाहीर न केल्याबद्दल पर्यावरण प्रेमींची पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये याचिका। पत्राचाळ घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी, जामीन रद्द करण्यासाठी तपास यंत्रणेची हायकोर्टामध्ये याचिका। हसन मुश्रीफ यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा, पुढील आदेशापर्यंत मुश्रीफांना अटक न करण्याचे आदेश। मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना हायकोर्टाचा दिलासा, अँटिलिया स्फोटक प्रकरणामध्ये आणि मनसुख हिरेन हत्याकांडा प्रकरणामध्ये पुन्हा नव्यानं चौकशीची गरज नसल्याचं हायकोर्टाकडून स्पष्ट। अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये नेपाळ कनेक्शन आहे का असा प्रश्न उपस्थित, एनआयएच्या तपासामध्ये नवा ट्विस्ट, तिन्ही आरोपींना चौकशीसाठी नेपाळला नेण्यासाठी एनआयएला परवानगी। राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनाही कोरोनाची लागण, गेल्या 3 दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घेण्याचं त्यांनी केलं आवाहन। राज्यामध्ये 450 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 316 रुग्ण बरे होऊन घरी परतले, 3 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद। मुंबईमध्ये 31 मार्चपासून महिनाभर 15% पाणी कपात, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती, कूपनलिका दुरुस्ती कामासाठी पाणी कपातीचा निर्णय। महिला सक्षमीकरणासाठी विकासाची संसाधनं उपलब्ध होणं गरजेचं, उपसभापती डॉक्टर नीलम बोर्हे यांचं मुंबईमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये आयोजित डिजिटॉल कार्यक्रमामध्ये केलं विधान। ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची सनद 2 वर्षांसाठी बार काउन्सिलकडून रद्द, डॉक्टर सुशील मंचरकर यांनी बार काउन्सिलकडे केली होती तक्रार। मुंबईकरांना आता डिजी लॉकरमध्ये मिळणार विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दिनांक 28 जानेवारी 2016 नंतर विवाह नोंदणी केलेल्यांना मिळणार सुविधा। बुलडाण्यामधील खामगावमध्ये महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांचा मोर्चा, पीक विमा अद्याप मिळाला नसल्यानं शेतकरी आक्रमक। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अस्थिरता आणि द्वेष, त्यामुळे राजकीय संस्काराची अंत्ययात्रा निघताना बघतोय, सावरकरांच्या मुद्द्यावरती जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। रत्नागिरीच्या सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या बाहेर 2 तोफा दुरावस्थेमध्ये, समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा मारा बसत असल्यानं या तोफांना गंज। पनवेलमध्ये काँग्रेसचं आंदोलन, राहुल गांधींवरती करण्यात आलेला कारवाईचा निषेध। कोल्हापूरच्या राशीवडे येथे कृषी प्रदर्शनाचं आयोजन, प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तृणधान्यांच्या फायद्याची माहिती।
वर्ध्यामधील आर्वी मतदारसंघामध्ये आमदारांकडून मर्जीतील कंत्राटदारांना कामं देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना पत्र. पत्रामध्ये 17 कामं आणि मर्जीतील कंत्राटदाराची लांबलचक यादी. जळगावमध्ये परीक्षेच्या पेपरांचं पुनर्विलोकन व्हावं यासाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा. या दरम्यान मधमाशांनी केलेल्या हल्ल्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी. यवतमाळमध्ये आपचं कापूस जाळून आणि वीज बिलाची होळी करत आंदोलन. सोयाबीन आणि कापसाला हमी भाव. पीक विम्याचे पैसे तर वीज बिल कमी करण्याची सुद्धा केली मागणी. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाकडून पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांवरती इंदापूरमधील सभेमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणामध्ये कारवाई करण्याची मागणी. मुंबईमध्ये राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल. इंदापूरच्या सभेमध्ये पवारांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणामध्ये तक्रार दाखल. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणामध्ये आरोपी पंढरीनाथ आंबेडकरचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला. कांद्याचे भाव गडगडल्यानं अंदरसूल उपबाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. सकाळी चढ्या दरानं तर सायंकाळी कवडीमोल भावानं कांद्याचे लिलाव. अखिल भारतीय रेल्वे प्रवासी सेवा सुविधा समितीकडून अहमदनगर रेल्वे स्थानकाची पाहणी. समितीनं प्रवाशांच्या सोबत संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात. भाजपकडून शिंदे गटाला संधी दिली जाण्याची शक्यता. शीतल गादेकर मृत्यू प्रकरणामध्ये शीतल यांनी केलेले आरोप खोटे. जीवे मारण्याची धमकी आल्याची वकील नरेश मुणूत यांची माहिती. बीडमध्ये एका 12 वर्षीय मुलानं आपत्कालीन विभागामध्ये फोन करून शाळेमध्ये बॉम्ब असल्याची दिली माहिती. पोलिसांची उडाली धांदल. मात्र तपासानंतर अफवा पसरल्याचं निष्पन्न. बुलडाण्याच्या इरला गावाच्या जवळ गोठ्याला आग. आगीमध्ये 8 जनावरांचा होरपळून मृत्यू. शिर्डीमध्ये 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवात. समाधी मंदिर आणि परिसरामध्ये अमेरिकेमधील साई भक्त शोभा पै यांच्या देणगीमधून आकर्षक फुलांची सजावट. अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये महिला सक्षमीकरण आणि स्त्री शक्ती उत्सव. यामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या 16 कर्तबगार महिलांचा सन्मान. बीडमध्ये 5 लाख शिधापत्रिकाधारक आनंदाचा शिध्याच्या प्रतीक्षेमध्ये. कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे शिधापत्रिकाधारकांना अद्यापही आनंदाचा शिधा पोहोचलाच नाही. सिंधुदुर्गमधील तिलारी खोऱ्यामध्ये हत्ती आणि वस्तीपर्यंत आल्यानं वनविभागाची डोकेदुखी वाढली. हत्तींना रोखण्याच्या मागणीसाठी 1 एप्रिलपासून शेतकरी ग्रामस्थ आंदोलन करणार. मनसेच्या मुंबड्यामधील मुस्लिम कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा. राज ठाकरेंच्या फोटोला दुग्धाभिषेक करत राज ठाकरेंना समर्थन. मुंबईमधील दादर परिसरामध्ये एका फर्निचरच्या दुकानाला आग. फर्निचर दुकानातील सर्व सामान जळून खाक. मात्र या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती. नंदुरबारमधील नवापूर येथे पोलिसांच्या छाप्यामध्ये घरगुती आणि व्यावसायिक 40 गॅस सिलेंडर जप्त. 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांना दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. साताऱ्यामधल्या पाटण तालुक्यातील टेमटेवाडी या गावामध्ये घराला भीषण आग. आगीमध्ये संसार उपयोगी साहित्य दागिने जळून खाक. लाखोंचं नुकसान. बुलडाण्याच्या खामगावमध्ये महाविकास आघाडीचा मोर्चा. शेतकऱ्यांना पीक विमा आणि अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची केली मागणी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.